मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। के नाही नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्याच्या राजकीय आखाड्यातून। स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव शिंदे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला आहे। संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांच्याविरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी कडवं आव्हान उभं केलं आहे। दिवसेंदिवस आता प्रचार जोर धरू लागत असून स्वाभिमानी यूथ रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं अध्यक्ष सागर संसारे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी भेट घेऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। याप्रसंगी संपर्कप्रमुख भगवान गरुड, कार्याध्यक्ष अरुण धिवर, महेंद्र पगारे, बाबासाहेब आहिरे, विजय घोडेराव, विनोद त्रिभुवन, सुरेश खळे, गणेश झाल्टे, साहेबराव झाल्टे, आशा आहेर, नयना सोनवणे, संगीता हिरे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। SK9 येवला न्यूजसाठी प्रशांत कळंके, येवला। मी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष, यूथ रिपब्लिकन या पक्षाचा पक्षाध्यक्ष, पक्षप्रमुख। आज खरंच मला आनंद होतोय की आज येवला लासलगाव मतदारसंघातून विधानसभा, अगदी लोकनायक असतील, जनतेच्या प्रश्नावर हमेशा लढणारे असतील, शेतकरी असतील, कामगार असतील, मजदूर असतील, शोषित असेल, वंचित असेल, यांना नेहमी सहकार्य करणारे आमचे आदरणीय माणिकरावजी शिंदे आज इथे उमेदवारी यांना महाविकास आघाडीकडून मिळाली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचे ते अधिकृत उमेदवार आहेत। खरं म्हणजे आम्ही आंबेडकरवादी, संविधानवादी आहोत आणि जो जो बाबासाहेबांच्या संविधानांच्या रक्षणासाठी आवाज उठवेल, जो जो आंबेडकर चळवळ बळकट करण्यासाठी आम्हाला सहकार्य करेल, अशाच्या पाठी आमचा समाज, आमचा आंबेडकरवादी जनता, संविधानवादी जनता उभी राहील। मी येवला तालुक्यातील असतील आणि प्रत्येक गावातील लोकांना, आंबेडकरवादी आणि संविधानवादी लोकांना मी आवाहन करतो की आपण येणाऱ्या 20 तारखेला अशा स्वाभिमानी, निर्भीड आणि नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असणाऱ्या नेतृत्वालाच आपण निवडून द्यायचं आहे आणि ते निवडून येणारच आहेत, ते विजय होणारच आहेत। कारण ज्यांच्या पाठी स्वाभिमानी जनता असती, स्वाभिमानी भीमसैनिक असतो, स्वाभिमानी शिवसैनिक असतो, कारण का ही महाविकास आघाडीची वज्रमूठ आहे आणि ही वज्रमूठ एकत्र आली तो इतिहास घडतो। या ठिकाणी आमचे महेंद्र पगारे तालुका अध्यक्ष अगदी धडाडीने इथं काम करतायत आणि काम करत राहणार आणि नक्कीच येणाऱ्या 23 तारखेला विजय मिरवणुकीला मी मुंबईहून या ठिकाणी नक्की येणार साहेब आणि आपल्याला शुभेच्छा देतो। जय भीम। आज माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची माझ्या प्रचारार्थ जाहीर सभा झाली। खूप मोठ्या संख्येने या सभेला लोकांची उपस्थिती होती। मतदारसंघातील सर्व लोक हे शरद पवार साहेबांचे विचार, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, फुले शाहू आंबेडकरांचे विचार, धारा ही पवारांची आहे आणि पवारांना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे जमलेल्या सभेवरनं मी ही खात्री दिली आणि साहेबांनाही वाटलं का नक्कीच येवल्यामध्ये परिवर्तन होणार। जे साहेबांनी पहिली सभा ज्यावेळेस येवल्यात घेतली त्यावेळेस बोलून दाखवलेली खंत त्यावर इलाज साहेबांना नक्की मिळालेला आहे आणि हा इलाज हा येवल्यातली जनता करणार, येवला मतदारसंघाची जनता घडून आणणार आहे हे निश्चित, असंच वातावरण आज सभेवरनं दिसलं। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक, रूट कॅनॉल, स्माइल डिझायनिंग, कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री, डिजिटल एक्सरे, लहान मुलांचे रूट कॅनॉल, दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा, फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प, ठिकाण अटल दातांचा दवाखाना, कापड बाजार मेन रोड, येवला।